नमस्कार. आज आपण कथकच्या तंत्रमंत्राविषयी काही माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला एक भाग असा येतो की शैली म्हणजे काय ह्याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. तर त्याची एक थोडक्यात व्याख्या मी आपल्यासमोर मांडणार आहे, ती मी थोडी वाचून दाखवते. प्रत्येक नृत्य प्रथेला एक आगळी वेगळी प्रतिमा असते. ती तिच्या अंगकृतींच्या मुळाशी असलेल्या काही मूलभूत समान कल्पनांच्यामुळे स्पष्टपणे उठून दिसते. त्या अंगकृतींचा एक कल्प किंवा संच बनतो. त्या मूलभूत तत्वांनी आणि त्या तत्वांप्रमाणे वर्तणूक करणाऱ्या अंगक्षेपांनी, गतींनी, चालींनी, लयकारीच्या पद्धतीनं आणि मांडणी प्रस्तुती यांच्या पाठीमागच्या विशिष्ट विचारांमुळे तिला शैली ही संज्ञा प्राप्त होते. कथकला अशी प्रतिमा आहे, स्वप्रतिमा आहे, स्वयंप्रभ अशी शैली आहे. आपण म्हणतो प्रत्येक वेगवेगळ्या नृत्यशैलीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये येणारे आकार, त्याच्यामुळे निर्माण होणारे आकार आणि जे त्या रंगमंचाच्या अवकाशामध्ये आपण पाहत असतो, त्याच्या बॅकड्रॉपवर आपण पाहत असतो, तसे जे आकार असतात त्याच्यामध्ये वर्तुळं, अर्धवर्तुळं, पंचकोण, कोण, त्रिकोण असे सगळे जे आकार होतात त्याच्या आणि शिवाय एक सरळ रेषा, उभी सरळ रेषा, या सर्व आकारांचा जर विचार केला तर कथकमध्ये अधिराज्य असतं ते सरळ रेषेचं. ही सरळ रेषा म्हणजे आपल्याला वर्णन करून मला असं सांगता येईल की आपण जर पोफळीची झाडं पाहिली असेल, पोफळीची बाग कोकणामध्ये कधी पाहिली असेल, तर जशी ती ताठ कण्यानं उभं राहिलेल्या एका युवतीसारखी दिसते तशी ही सरळ रेषा सुभग अशी असते. तिला थोडेसे वक्राकार पण असतात, परंतु ते मणिपुरीसारखे वर्तुळात वर्तुळं असेही नाहीत, उडीसीसारखे अर्धवर्तुळांनी बनलेले नाहीत, तर माडाच्या झावळ्या ज्या जेव्हा वाऱ्याच्या झोतानं हेलकावे खात असतात तशा तऱ्हेचे वक्राकार ह्याच्यात असतात. कथकच्या सरळ ऊर्ध्व रेषेबद्दल आपण आत्ता बोललो, त्याचं आपण कौतुक केलं, त्याचप्रमाणे त्यांच्या हस्तक्षेपांच्याबद्दल सुद्धा काही गोष्ट सांगण्यासारखी आहे. कथकचे हस्तक्षेप जे असतात ते असे सरळ क्षितिजापर्यंत आपली रेषा घेऊन जातात, ते असीम असतात, ते बंदिस्त नसतात. इथे हात गेला, इथून जाणारी रेषा पलीकडे गेली, इथून अशी नेली पलीकडे गेली, इथून अशी नेली इथून पुढे गेली, अशा ह्या रेषांना असीम असं जाणं आहे, त्याला लाभलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कथकचा आविष्कार नेहमीही मुक्त दिसतो. तत्कार कथकचा जो असतो त्याला तत्कार म्हणतात, कारण त्यात असं अशी चपत त्याच्यामध्ये असते, असा आवाज, सुमधुर असा आवाज त्याच्यामध्ये असतो. त्या पावलांच्या थिरकण्याने जमिनीवर केलेले तरतरेचे आघात, कधी उग्र कधी मृदू मऊ मुलायम असे, अशा आघातांनी जे एक नादमय असं विश्व बनतं त्याला आपण काय म्हणायचं मला समजत नाही, पण संगीतच म्हणावं लागेल. असं संगीत ज्या पदन्यासातून निर्माण होत नाही त्याला आम्ही पदन्यास म्हणतच नाही. शेदीडशे असे घुंगरू एकेका पायात आपण बांधतो आणि त्यांची बांधण्याची तऱ्हासुद्धा जशी शास्त्रात सांगितली त्याप्रमाणेच असते. निळ्या धाग्यात त्यांना बांधायचं असतं कारण ती नक्षत्रासारखी चमकली पाहिजेत घुंगरू, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. अशा तऱ्हेने केलेला पदन्यास वेगवेगळ्या जातींच्यामध्ये म्हणजे वेगळ्या गट मात्रांचे गट समूह अशांच्यामध्ये सुद्धा चालतो. आणि त्याची एक गंमत सांगण्यासारखी आहे की समजा तुम्ही तिष्ठ जातीमध्ये काही करत असलात, तुम्हाला वाटतं की तुम्ही हिंदोळ्यावर बसलात, तुम्ही झोके घेताय, आणि तुम्ही जर खंड जातीमध्ये करत असला तर ता घेता घेटे ता घेता घेटे ता घेता घेटे ता घेता घेटे असं की आघाडीत बसल्यासारखं वाटतं. तुम्ही चतुर्थ जातीकडे गेलात की धागेनं म्हणजे घोड्यावर बसल्याचा भास होतो. शिवाय तुम्ही जर मिश्र जातीकडे गेलात तर धाधेन धाधातेन तातेन धाधाधेन म्हणजे कमरेवर एक घट घेऊन जणू काही एक खेडेगावात एक घट तोडत अशी युवती चाललेली आहे असं वाटतं. हे सगळे जे मूड्स असतात, प्रत्येक जातीला एक एक मूड असतो आणि तो मूड बरोबर कथकच्या पदन्यासातून आपल्याला व्यक्त करता येतो आणि त्याचं प्रात्यक्षिक पण आपण बघणार आहोत.
शास्त्रामध्ये नमूद केलेली जी वैशिष्ट्ये असतात त्याच्यामध्ये भ्रमरी म्हणजे सोप्या भाषेमध्ये चक्कर हे कथकचं तर एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. पण ते केवळ काही प्रमाणात आणि पाहिजे तेवढ्याच तऱ्हेने वापरण्याचं असं अंग आहे. जर आपण चक्करच घेत राहिलात तर चक्कर येण्याचा संभव आहे बघणाऱ्यांनासुद्धा. त्यामुळे चक्कर जेव्हा प्रमाणात वापरले जातात आणि तरतऱ्हेने वापरले जातात तेव्हा त्यांची मजा काही और असते. चक्कर कथकचे आकार पाहताना आणि कथक जेव्हा थिएटरमध्ये आलं तेव्हा त्या त्या अवकाशाचा विचार जेव्हा नर्तक करू लागले तेव्हा त्यामुळे ज्या काही गोष्टी बदलल्या आणि ज्या काही जे काही चांगले लाभ झाले त्याच्यापैकी वेगवेगळे पवित्रे अस्तित्वात आले. सम हा एक उत्कर्ष बिंदू असतो आपल्या कथकमध्ये. त्या उत्कर्ष बिंदूला नटवण्याच्या तऱ्हेने अनेक तऱ्हेचे पवित्रे घेणं आणि त्या पवित्र्यामध्ये चटकन फ्रीज होऊन जाणं असा एक जो कथकचा एक वैशिष्ट्याचाच प्रकार आहे त्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. तत्कार किंवा पदन्यास, चक्कर किंवा भ्रमरी आणि पवित्रे वेगवेगळ्या पोजेस यांचा विचार केल्यानंतर अजून एक वैशिष्ट्य असं उरलं आहे की ज्याची ओळख आपल्याला करून देणं अगदी जरूर आहे. ते म्हणजे गतनिकास. त्याचे नृत्य आणि नृत्य ह्या दोन्ही विभागात म्हटलं तर पुष्कळ प्रकार होतात म्हणजे गतनिकास, गतभाव, गतप्रसंग इत्यादी. परंतु आपण या भागामध्ये गतनिकास याचं वैशिष्ट्य पाहणार आहोत. निकास म्हणजे निकलना, आपल्या एका बिंदूपासून पुढे निघायचं आणि ते कशा तऱ्हेने निघायचं आणि नंतर चाल कशी वापरायची हा सगळा भाग गतनिकासमध्ये येतो. त्याचं एक प्रात्यक्षिक आपण आता पाहाल. Thank you.
आतापर्यंत आपण नृत्य नृत्याची दोन्हीची कथकच्या तंत्रमंत्रांच्या संदर्भात माहिती घेतली. यानंतरचा जो भाग अध्यापनाचा येणार आहे तो आपण पुढल्या आठवड्यात पाहू. नमस्कार.